पाहिजे तुला? ना ना कर कर सुस्वागतम। आता चालू असलेला सामना एरने बुद्रुक विरुद्ध वाकी। ऑन स्ट्राईकला होता तो गणेश, त्रिपळाचीच झालाय आणि तंबूच्या दिशेने परततोय, त्याची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो वाकी संघाचा राहुल। नॉन स्ट्राईक आहे तो यश। किती दोघे जण आपल्या संघासाठी किती धावा मिळवून देतात। अजय टू आणि ऑफच्या दिशेने मारलेला चेंडू पाहूया, हवेमध्ये किती धावा मिळतात त्या पंच। षटकार, पब्लिक आहे तिकडे, षटकार सांगतायत आणि धावसंख्या होते ती 6। अजयने पहिल्याच बॉलवर विकेट घेतली ती, मोठा फलंदाज गणेश। आणि पाहूया काय होतं या चेंडूवर, निर्धाव चेंडू, थोडा बीट होतोय तो राहुल। अजय टू राहुल। क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे, इथे काही होऊ शकतं, काही घडू शकतं। अजय टू राहुल आणि हा समोरच्या दिशेने मारलेला पॅवेलियन शॉट, बेग 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 सिक्स, षटकार आणि धावसंख्या होते ती 12। 2 षटकार मारून धावसंख्या 12 वर नेऊन ठेवली आहे ती वाकी संघाचे फलंदाज राहुल याने। खराब अशी गोलंदाजी करतोय तो अजय यांनी संघाकडून। जर का विजय मिळवून द्यायचा असेल संघाला तर अशा गोलंदाजीची आवश्यकता नाहीये। आणि बीट होतोय, पाहूया धावबाद होतो का, क्षेत्रक्षणाचा चांगला असा तिथे नजारा मिळाला अजयकडून। अजयचा पुढचा बॉल, सामना करेल तो यश। अजूनही आपल्या यश याने खातं खोललेलं नाही आहे, ऑन स्ट्राईक आलाय तो यश। अजय टू यश, या षटकामधील काही चेंडू शिल्लक, सुंदर असं षटक टाकलं परंतु 2 भीक षटकार खाल्लेत ते अजयाने। धावसंख्या होते ती 13। पाहूया यश काय करतोय, चांगली फलंदाजी केली होती याच्या मागे जो झाला सामना त्याच्यामध्ये यश, आणि खरंच बीट झालाय परंतु अष्टपैलू एसटी रक्षक आहे तो राहुल याच्याकडून, गचा असं क्षेत्ररक्षण होत आहे आणि एका षटकात ती धावसंख्या जाऊन पोचते ती वाकी संघाची 14। 1 षटकांत की धावसंख्या इरने बुद्रुक या संघाने 81 म्हणजे 81 धावांचं लक्ष ठेवलं होतं ते या अगोदर झालेल्या सामन्यामध्ये। सुंदर अशी फलंदाजी केली ती राहुल याने, तोच गोलंदाजीसाठी येतो राहुल इरने बुद्रुक संघाकडून, त्याचा सामना करेल तो यश। आणि खरंच पॉईंटच्या दिशेने मारलेला हा, पाहूया किती धावा मिळतात, एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, मोहन याचं गचाळ असं क्षेत्ररक्षण, अशा पद्धतीचं क्षेत्ररक्षण मोहन याने करू नये तर टीमला कसा विजय प्राप्त करून देऊ शकता। चांगल्या क्षेत्ररक्षणाची गरज आहे तुमच्याकडून, अनुभवी क्षेत्ररक्षण आहात तुम्ही। पुढचा बॉल राहुल याचा, चांगली गोलंदाजी करतो क्षेत्ररक्षण परंतु खराब होत आहे ते एरने बुद्रुक संघाकडून। राहुल टू यश, परत एकदा मारण्याचा प्रयत्न आणि तिथे एकच धाव मिळते, एका धावीवर धावसंख्या जाऊन पोचते ती 17। या दुसऱ्या षटकातील एरने संघाकडून राहुल, काही चेंडू शिल्लक आहेत ते, अजून किती धावांचा पाऊस पाडतो तो राहुल आणि यश, पाहूया। आणि परत एकदा लेगच्या दिशेने मारलेला मला वाटतं हा बहुधा चौकार। क्षेत्ररक्षणामध्ये काही बदल करण्याचा निर्णय चालू आहे तो, आणि सुंदर असा चौकार मारला तो राहुल याने। चांगला फलंदाज बाद झाला गणेश वाकी संघाचा, परंतु त्याची जागा भरून काढण्यासाठी आला तो राहुल।
आणि यश हा सलामीवीर फलंदाज अजूनही मैदानामध्ये चांगला धावांचा पाऊस पाडतायत. जर का येरणे संघासमोर तुम्ही चांगल्या धावांचा पाऊस पाडला तर त्याचप्रमाणे चांगली मॅच बघायला भेटेल, कारण 81 धावांचा पाऊस पाडला होता तो येरणे बुद्रुक संघाने पहिल्या फेरीमध्ये. पाहूया पुढचा चेंडू राहुल घेऊन येतोय तो राहुलसाठी. राहुल टू राहुल, राहुल टू राहुल, क्षेत्ररक्षणामध्ये काही बदल करण्यात येतोय. आतापर्यंत वैयक्तिक अशा 16 धावा केल्या त्या राहुल याने. तंबू मध्ये परतला होता गणेश, परंतु त्याची मदार सांभाळतात ते दोन फलंदाज, खंदे फलंदाज वाकीचे यश आणि राहुल. सामना चालू करायचा आहे. राहुल टू राहुल, परत एकदा चांगला चेंडू, परंतु त्याच पद्धतीने पटकावलेला चेंडू. एक धाव पूर्ण होते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहूया हा धावबाद होतो का आणि नाही, असफल होतोय तो राहुल. राहुलला धावबाद करण्यामध्ये सुंदर क्षेत्ररक्षण होतं, परंतु दोन धावा काढण्यामध्ये यशस्वीरित्या पूर्ण होत आहे तो वाकी संघाचे राहुल आणि यश. चार चेंडू, दोन चेंडू शिल्लक राहुल याच्या षटकामध्ये. दुसरं षटक येरणे संघाकडून राहुल. परत एकदा लो फुल टॉस आणि सर्कलच्या आतमध्येच आहे बॉल. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि मला वाटतं दुसरी धाव यशस्वीरित्या पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट राहुल अँड यश. अजूनही एक चेंडू शिल्लक. दोन्ही शॉर्ट रन असल्यामुळे आता एकही धाव मिळणार नाही. पाहूया राहुल टू राहुल, शेवटचा चेंडू राहुल किती धावा देतोय तो राहुलसाठी. राहुलचा मारण्याचा प्रयत्न हा उकलेला आहे आणि पाहूया पंचांचा निर्णय बाद. राहुलला राहुलची विकेट घेतोय आणि धावसंख्या जाऊन पोचते ती वाकी संघाची 23. आता शेवटचं षटक, अंतिम षटक कोण घेऊन येतो येरणे संघाकडून. हाणामारीचं षटक असणार आहे आणि राहुल याची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो अजय. एसटी रक्षक म्हणून काम करतो तो वाकी संघाचा राहुल. तो आता फलंदाजीसाठी आला आहे आपल्या संघासाठी. शेवटचं षटक, 6 चेंडूमध्ये किती धावा मिळवून देतो जर का टॉप स्कोर असेल, जर चांगला स्कोर असेल तर खेळण्यासाठी येरणे संघाला गोलंदाजी फलंदाजी करण्यासाठी पण अवघड जाईल. चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत येरणे संघाने, रोखून धरलंय ते वाकी संघाला. शेवटचा षटक घेऊन येतो तर येरणे संघाकडून. पहिला चेंडू, पाहूया पंचांचा नोचा इशारा. पंच किनन गाडगे यांचा नोचा इशारा. बॉलर नेम प्लीज. ए राहुल, नाव नाव काय याला पण नाही माहिती. तिसरा षटक घेऊन येतो तो आशिष. पहिला चेंडू नो टाकला होता, आता आशिष त्याची जागा भरून काढण्यासाठी येतोय. किती धावा देतो पाहूया आशिष. आणि पहिला चेंडू लेगच्या दिशेने मारलेला फ्लॅट चेंडू. पाहूया क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागे आणि एक धाव पूर्ण, दुसरी धाव यशस्वीरित्या पूर्ण. धावसंख्या जाऊन पोचते ती 26.
तिसऱ्या षटकामधील फक्त दोन चेंडूंचा खेळ झालेला आहे, अजून पाच चेंडूंचा खेळ शिल्लक, पाहूया किती धावा अजून मिळवून देतो तो यश आणि अजय आपल्या संघासाठी। क्षेत्ररक्षणामध्ये काही बदल करण्यात येत आहे, पाहूया आशिष टू यश। लेगच्या दिशेने मारलेला पाहूया जेल भोतोका आणि इथे जेल धरणीला दान होतोय, परंतु पाहूया किती धावा मिळतात, एक धाव पूर्ण, दोन धाव, दुसरी धाव पूर्ण, धाव संख्या जाऊन पोचते ती 28। तिसरा षटक जो घेऊन आला होता, पहिलाच चेंडू नो टाकला, परंतु ते षटक नाकारण्यात आलं आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी आला तो आशिष, परंतु दोन चेंडू सुरेख टाकले, गचाळ असं क्षेत्ररक्षण होत आहे संभाजीकडून त्या ठिकाणी, खरंच खूप गचाळ क्षेत्ररक्षण। आणि पाहूया पुढचा आशिष टू यश, पहिला चेंडू मारलेला आहे समोरच्या दिशेने, पाहूया किती, आणि चौकार, पंच किरण घाडग्यांचा चौकाराचा इशारा, सुंदर फलंदाजी करतोय तो यश, धावसंख्या जाऊन पोचते ती 32। अजून या षटकामध्ये तीन चेंडू शिल्लक, तीन चेंडूमध्ये अजून किती धावा मिळवून देतो यश आपल्या संघासाठी, वाकी संघासाठी टफ स्कोर किती होतो पाहूया या ठिकाणी यश। आणि मारलेला लेगच्या दिशेने हवेमध्ये चेंडू, एक धाव तर नक्की पूर्ण, परंतु हा झेलबाद यश, हा झेलबाद होतोय, त्याची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो, कोण आहे रे, अविनाश, चांगल्या फलंदाजीचा नजारा पाहायला भेटला तो यशकडून, आपल्याला ग्राउंड शॉट, मिड विकेट, पॉइंट, लेग साइड, सुंदर फलंदाजी करत होता तो यश। धावसंख्या जाऊन पोचते ती 32, स्थिरावते धावसंख्या, सुंदर षटक टाकतोय तो आशिष आपल्या संघासाठी अविनाश, पाहूया काय करतोय आशिष। आणि हा निर्धाव चेंडू, पाहूया इथे धावबाद होतो का, आणि धावबाद, तंबूत परततोय तो अविनाश, अविनाश रे बाबा, अविनाशची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो आनंद, आनंद काय करतोय, आणि अजूनही अजय ऑन स्ट्राईक आहे, अजय किती धावा मिळवून देऊ शकतो, आशिष टू अजय। मारण्याचा प्रयत्न परंतु हुकलेला आहे, पाहूया काय होत आहे, आणि धावबाद, वाकी संघाचा खेळ इथे संपुष्टात येतोय, आणि हिरणे संघासाठी जिंकण्यासाठी 33 धावांचं आव्हान आहे ते हिरणे बुद्रुक संघासमोर, पाहूया कसं हे आव्हान पूर्ण करतात ते। आणि आता होणारा सामना भाऊ इलेवन कुरोशी विरुद्ध SBCC कुरोशी, ह्या दोन्ही संघाचे कर्णधार, यांनी कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे, लवकरच नाणेफेक करून घ्यायचं आहे आपल्याला, कमी वेळेमध्ये आपले सामने खेळवायचे आहेत आपल्याला, फायनलचा सामना हा जास्त षटकांचा जर खेळण्यात येईल तर बघायला आनंद मिळेल। तेहतीस धावांचं आव्हान आहे ते यांनी बुद्रुक संघासमोर, एकाच भागातील हे संघ, निसर्गरम्य वातावरणामध्ये चालू असलेला सामना, सोळशी भागामध्ये वसलेली गावं, परंतु कानाकोपऱ्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पूर्ण गाजलेलं हे KSK क्रीडा प्रतिष्ठान, त्याचप्रमाणे आज नियोजन केलं आहे ते हिरणे खुर्द, जय हनुमान तरुण क्रीडा मंडळ हिरणे खुर्द, अतिशय मेहनतीने, मित्रांनो या पाठीमागे खूप मेहनत असते, आपण सामने भरवतो त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये जी त्याच्या पाठीमागे जी मेहनत असते ही खरंच, जो मेहनत करतो त्याला नक्कीच त्याची जाणीव होते, त्याचप्रमाणे त्यासाठी सहकार्य करणारे त्यांचे मित्र, गावातील मित्रमंडळी आणि सर्व खेळाडू यांचं चांगलं योगदान या ठिकाणी लाभलेलं असतं, तेव्हाच ही यशस्वीरित्या ही क्रीडा पार पडते, ही स्पर्धा पार पडते।
पाहूया लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे वाकी संघ आणि सलामीची जोडी हरण्याकडून मैदानामध्ये येईल ती राहुल आणि अजय आता कसं आव्हान पूर्ण करतात ते निपाणी संघ तात्यांचं हे पाहूया एरणे बुद्रुक संघ आता नाणेफेकीचा कौल होतो ते एस बी सीची कुरोशी आणि यंगस्टार कुरोशी यामध्ये यंगस्टार कुरोशी टॉस विन झालेला आहे आपला निर्णय कळवायचा आहे वाकी संघाकडून गोलंदाजीसाठी येतो तो काय आलं टीम तो स्कोर विचारतो राहुल त्याचं विचारतोय तो बॉलिंग टाकतो ना नाही तो बॉल मारतो बॅटिंग तर करू द्या पहिली मॅच त्यांची मारत होते ना 51 डेड बॉल चौकार आहे ना डेड बॉल आहे हॅलो किरण डेड बॉल आहे डेड बॉल राहुल टू राहुल लेगच्या दिशेने मारलेला चेंडू पाहूया किती धावा मिळतात त्या एक धाव पूर्ण सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे सलामीची जोडी मैदानात एरणे बुद्रुक संघाकडून अजय आणि राहुल आता फलंदाजीसाठी येतोय तो अजय राहुल टू अजय आणि परत एकदा मारलेला चेंडू फ्लॅट चेंडू पाहूया किती धावा मिळतात चौकार सुंदर फलंदाजी पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांकडून धावसंख्या जाऊन पोचते ती 5 बिनबाद 5 पहिलं षटक प्रगतीपथावर राहुल टू अजय परत एकदा मारण्याचा प्रयत्न आणि अवांतर चेंडू वाईटचा इशारा धावसंख्या होते ती 6 जर का सामना जिंकायचा असेल तर राहुल याला सुंदर अशी गोलंदाजी करावी लागेल तेरणे बुद्रुक संघासाठी पाहूया हवेमध्ये चेंडू किती धावा मिळत आहेत आज झेव धरणीला दान होतोय एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न दुसरी धाव पूर्ण धावसंख्या होते ती 8 बिनबाद 8 पहिलं षटक प्रगतीपथावर पहिल्या षटकातील काही चेंडू शिल्लक अब
बोलता येत नाही खाल्लं की. सुंदर चेंडू, निर्धार चेंडू, काही समजलेला नाहीये तो अजयला. सुंदर गोलंदाजी करतोय. दोन चौकार ठोकले होते ते राहुल आणि अजयाने राहुल यासाठी. पायावर राहुल याचा पुढचा चेंडू, सामना करेल तो अजय. आणि पाहूया लेग साईडच्या दिशेने मारलेला हवेमध्ये चेंडू किती धावा मिळतात तो. आणि झेल धरणीला दान होतोय आणि चौकार. पंच किरण घाडगे यांचा चौकाराचा इशारा. धावसंख्या जाऊन पोचते ती 12 पहिल्या षटकातील. काही चेंडू शिल्लक. धावसंख्या होती ती 12. अजून 19 धावांची आवश्यकता. 21 धावांची आवश्यकता. पाहूया काय होतं. राहुल आणि रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न अजयाचा. दे जरा ठेव ना, इथे ठेव ना. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13. अजून दोन षटकामध्ये 18 धावांची आवश्यकता आहे ती येरणे संघासाठी. धावसंख्या होते ती 13. वाकी संघाकडून दुसरा षटक प्रगतीपथावर. दुसरा षटक घेऊन येतो तो गणेश अजय याच्यासाठी. पहिला चेंडू ब्लॉक होल, लेगच्या दिशेने मारलेला चेंडू, एक धाव पूर्ण. धावसंख्या होते ती 14. अजूनही काही चेंडू शिल्लक. ज्याने आपल्या बॅटमधून 50 केली होती गेल्या संघामध्ये. आणि पाहूया लेगच्या दिशेने मारलेला चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षण चेंडू खाली आणि काय होत आहे. झेल देखील धरणीला दान होतोय. दोन धावा पूर्ण होत आहेत. सुंदर अशी गोलंदाजी करतोय परंतु त्याप्रमाणे चांगला असा प्रतिसाद मिळत नाही तो क्षेत्ररक्षणकडून. वाकी संघाचा चांगला गोलंदाज गणेश याच्यासाठी. पुढचा चेंडू घेऊन येतो तो गणेश राहुल याच्यासाठी. धावसंख्या जाऊन पोचते ती 16. बिनबाद 16. खरंच पुन्हा एकदा निर्धाव असा चेंडू. बीट्स होतोय तो राहुल. राहुलला काही समजत नाहीये. धावसंख्या जैसे ते 16. पुढचा चेंडू गणेशाचा, सामना करेल तो राहुल. आणि परत एकदा बीट झालाय. बॅटच्या पट्ट्यामध्ये काही येत नाहीये राहुलच्या. त्याला गोलंदाजी काही समजली नाहीये गणेशाची. खूप अनुभवी असा प्लेयर गणेश. त्याचप्रमाणे सलामीवीर जोडी अजूनही मैदानामध्ये, परंतु जखडून ठेवलंय ते दोघांनाही गणेशाने. फक्त 33 धावांचं आव्हान आहे ते गणेश टू अजय. आणि परत एकदा निर्धाव चेंडू गणेशाच्याकडून. काही समजत नाही अजयाला. आणि धावसंख्या जाऊन पोचते ती 17. किती बॉल बाकी आहेत. अजून या षटकामधले एक चेंडू शिल्लक. पाहूया किती धावा येतात आणि किती धावा देतोय तो गणेश या चेंडूवरती. शेवटचा चेंडू शिल्लक. आणि खरंच सुरेख अशी गोलंदाजी. आणि षटक समाप्ती नंतर, दोन षटका समाप्ती नंतर धावसंख्या जाऊन पोचते ती 17.
17 पाहिजे सांग रे बाबा। धाव संख्या 17, अजूनही विजयासाठी 6 चेंडू, किती 16 धावांची आवश्यकता। एका ये बॉटल है मुठिया मुखिया बॉटल दे दी शेवटचं षटक आणि खरंच काय होतं या संघ ह्या शेवटच्या षटकामध्ये। बॉलर नेम प्लीज गणेश, विकास, विशाल, विशाल टू राहुल। पाहूया एक षटकामध्ये 16 धावांची आवश्यकता करू शकतो का राहुल आणि त्याच्या जोडीला आहे तो अजय। मोठासा आव्हानही तेवढंच सोपंही, कारण रबल बॉलची टुर्नामेंट असते, काही सांगू शकत नाही काय होईल। 6 बॉल 16 धावा। पहिलाच बॉल पाहूया काय होतंय आणि निर्धाव चेंडू, समजला नाहीये तो राहुल याला, बीट होतोय तो राहुल। 50 धावांची खेळी केली होती तर राहुल याने मागच्या सामन्यामध्ये, सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळतंय ते विशालच्याकडून, वाकी संघाकडून। पाहूया विशाल टू राहुल। परत एकदा मारण्याचा हा उत्तुंग असा षटकार, सुंदर असा राहुल याच्या बॅट मधून निघालेला षटकार। अजूनही काही चेंडू शिल्लक, दोन चेंडू त्याच्यामध्ये, 6 धावा आल्या आहेत आणि अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी। पाहूया विशाल टू राहुल किती धावा करतोय, विजय मिळवून देऊ शकतो का राहुल आपल्या संघासाठी। विशाल टू राहुल आणि परत एकदा मारण्याचा प्रयत्न, पाहूया हुकतोय, पंचांचा काही निर्णय नाहीये आणि डॉट बॉल, निर्धाव चेंडू होतोय तो आणि धाव संख्या जाऊन पोचते ती 23। अजूनही 10 चेंडूची आवश्यकता, 10 रनांची आवश्यकता, अजून 3 चेंडू 10 आणि इनसाइड एज लागतोय, पाठीमागे गेलाय, एक रन पूर्ण। अजून या षटकामधील 2 चेंडू शिल्लक, धाव संख्या होते ती एक रन करना 24, 2 चेंडू 9 धावा। अतिशय आता इथे काहीतरी चमत्कार करावा लागेल अजयला, 2 चेंडू 9 धावा, षटकार आणि चौकाराची आतिषबाजी करावी लागेल आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी। विशाल टू अजय काय करतो पाहूया, मारण्याचा प्रयत्न आणि हा जेलबाद। 90% सामना हा आपल्या खिशामध्ये घातलेला आहे तो वाकी संघाने। आता एक चेंडू 9 धावांची आवश्यकता। इथे पाहण्यात येत आहे तर वाकी संघाकडून सामना झुकलेला आहे, एक चेंडू आणि 9 धावा। जर का या ठिकाणी 9 चेंडू पडला आणि षटकार मारला तर मॅचमध्ये परत येऊ शकते ते एरने बुद्रुक संघ, परंतु पाहूया चांगली अशी गोलंदाजी करतोय तो विशाल आणि परत एकदा ब्लॉक होल चेंडू आणि या ठिकाणी विजयी संघ होतोय तो वाकी संघ। 33 धावांचं आव्हान ठेवलं होतं परंतु ते आव्हान पूर्ण करता आलं नाही एरने बुद्रुक संघाला, फक्त 24 धावाच करू शकले ते एरने बुद्रुक संघ।
आणि हिरणे संघ तुमचं आभार आणि विजय संघाचं हार्दिक असं अभिनंदन. पुढील होणारा सामना कुरोशी यंगस्टार विरुद्ध कुरोशी एसबीसी. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. बॉटल घेणार आहे.